तुम्ही प्रातर्विधीसाठी टॉयलेटमध्ये जाता, तिथं जाताना टॉयलेट साफ आहे का हे पाहता ना, पण आता टॉयलेटमध्ये साप आहे का हे देखील तुम्हाला पाहावं लागणार आहे. पहा भंडाऱ्यात काय घडलंय ते. सकाळी प्रातर्विधीसाठी जाताय, सावधान, अगदी तुमच्याच बाथरूममध्ये जात असाल तरीही जरा जपूनच तुमच्या टॉयलेटची सीट एकदा तपासून पहा, अगदी कमोडवरचं झाकणही नीट उचलून पहा. हे सगळं सांगण्याची वेळ आली आहे कारण भंडाऱ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भंडारा शहराच्या अंबिकानगरमध्ये राहणारे गुरुदेव सार्वे पहाटे 5 वाजता प्रातर्विधीसाठी बाथरूममध्ये गेले आणि त्यांना धक्काच बसला. त्यांच्या कमोडमध्ये चक्क नाग लपून बसला होता, साधा सुद्धा नव्हे, विषारी कोबरा. मग गुरुदेव यांनी कमोडचं झाकण बंद केलं आणि सर्पमित्राला फोन केला. टॉयलेटमध्ये गेला, लाईट ऑन केला तर साप मला तिथं कमोड सीटवरती उभं दिसलं. लगेच साप मित्र सरांना फोन केला, त्यांनी वेळ न लावता अवघ्या 10-15 मिनिटाच्या सुमारात माझ्या घरी येऊन लगेच तो साप पकडला आणि मला त्यांनी सांत्वना दिली की बा आता तुम्ही सेफ व्हा. सर्पमित्र तातडीनं सार्वेंच्या घरी पोहोचले. कमोडमधून या नागाला बाहेर काढायला तब्बल 1 तास लागला. स्पेक्टॅकल कोबरा जातीचा हा नाग होता. त्यानं दंश केल्यावर माणसाच्या मज्जातंतूवर आघात होऊन ताबडतोब पक्षाघाताचा झटका येऊन थेट मृत्यूच होण्याची शक्यता असते. बघितलं तर कमोडमध्ये नाग होता, तो आतमध्ये घुसलेला होता, थोडासा बाकी होता काढायचा. तो काढल्यानंतर त्यांना सांगितलं की नाग रजे साप आहे, विषारी असं असतो. काढल्यानंतर मी डब्यात त्यांना भरलं आणि वन विभागाच्या स्वाधीन करण्यास त्यांना घेऊन गेलो. पावसाळ्यात सरपटणारे प्राणी सुरक्षित आसरा शोधत घरात पोहोचतात, त्यामुळे पावसाळ्यात सगळ्यांनीच जरा काळजी घ्या, झोपेत बाथरूममध्ये जाऊ नका. माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा.